कोविड-19 केशींचेर आळाबंद हाडपा खातीर भायल्या नेतालांचेर दवरची पडटली नदर. गोंय सरकाराक करचे पडटले खर नेम, म्हणटा भलायकी मंत्री विश्वजीत राणे. लॉकडाऊन वाढू येता आनीक 15 दिसां खातीर, म्हणटा मुख्यमंत्री प्रमोद सावंत. गोंयची रेस्टॉरंटां, मॉल आनी जीम चालू करपाक दियात परवानगी, केंद्र सरकारा कडेन केल्या विनवणी. सरकारान लायली आमची वाट, कोळंगूटच्या शेतकारांचो आरोप. शेतांनी देवपाक शेतकारांक करून दितलो मेकळी वाट, मायकल लोबोच्या शेतकाराक आश्वासन. सरकार म्हणटा सोदात पर्याय, शेतांनी पर्याय सोदपी शेतकारांक सरकाराच्योच आडमेळी. रोमांतल्यान गोंयच्या विमानतळार दवरले पावल 276 खलाशांनी. 203 गोंयकार जाल्यार 73 खलाशी महाराष्ट्रातले. 20 दीस क्वारंटाईन जावन आयिल्ले तरीकय परत वचचे पडटले क्वारंटाईन प्रक्रियेतल्यान. येवकार, हांव शिवेंद्र तारी, पळयात खबरो विस्तारान. लॉकडाऊन आनीक 15 दिसां खातीर वाढूं येता, शुक्रारा मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. सोशल डिस्टन्सींग राखत गोंयांतली रेस्टॉरंटां, मॉल आनी जीम उक्ते दवरपाक दिवचे अशें आपणें केंद्र सरकारा कडेन विनवणी केल्ल्याचें ताणें सांगलें. पणजे नव्या कन्वेन्शन सेंटराचें उक्तावण केले उपरांत उलयतालो. गृहमंत्री अमित शाह कडेन आपलो टेलिफोनीक संवाद जाला. योग्य ते समाजीक अंतर राखपाची अट घालून गोंयांतली रेस्टॉरंटां, मॉल आनी जीम उक्ते दवरपाचे विशयाचेर आपूण ताचे कडेन उलयलां अशें मुख्यमंत्र्यान सांगलें. गोंय एमएचएच्या गायडलायन्साची वाट पळयता. माननीय मंत्री, होम मिनिस्टर माननीय श्री अमित जी शाह इनके साथ में मेरे टेलीफोनिकली कन्वर्जन हुआ और उसमें मुझे लगता है कि लॉकडाउन जिस स्थिति में है उस स्थिति से आगे 15 जून तक बढ़ सकता है. लेकिन फिर भी हमारी कोशिश ये है, एक 2-3 चीज़ रिलैक्सेशन देना चाहिए. जो 2-3 चीज़ रिलैक्सेशन हमने चाहता है कि गोवा में रेस्टोरेंट के लिए विद द सोशल डिस्टेंसिंग 50% ऑफ द कैपेसिटी, ये हमारी डिमांड रहेगी. जिम लोगों में ज़्यादा करके लोगों का कहना है कि जिम स्टार्ट होना चाहिए. 2-3 ही एक्टिविटी बंद है, होटल इंडस्ट्री, रेस्टोरेंट इंडस्ट्री, जिम्स, दिस टाइप ऑफ इंडस्ट्री. हमारी कोशिश यही है कि हमारी रिक्वेस्ट है केंद्र सरकार से, देखते हैं एमएचए की गाइडलाइन के हिसाब से जो कुछ आता है, हम जो स्टेट को रिलैक्सेशन मिलता है तो उसी के हिसाब से हमारी गाइडलाइन आ जाएगी. हाँ जी, हाँ बिल्कुल, और 15 दिन एक्सटेंड होना ही चाहिए. एट प्रेजेंट द ग्राफ ऑफ द कोविड इज राइजिंग, इट इज नॉट स्लिंटेड, अभी भी राइज हो रहा है. इसीलिए मुझे लगता है और 15 दिन चाहिए. आतापर्यंत गोयन सगळ्यो एक्टिविटीज सुरू आसा, फक्त एक्सेप्ट रेस्टॉरंट, हॉटेल्स, मॉल्स, मॉल्स, जीम, जीम, जीम ह्योच बंद आसा. आमचें म्हणणें आसा निदान रेस्टॉरंट्स, मॉल्स आनी काही प्रमाणांत जीम सोशल डिस्टन्सींग आनी सगळें सांबाळून दिवपाक जाय अशें दिसता. पण एमएचए कितें दिता ताजेर डिपेंड, आमी आज कळयतले की जेणे करून फाल्यां पर्यंत तेंचे सांजचे पर्यंत येवपाचें आसा. आज ऑलरेडी हांवें पळोवपाक सांगलां, आमची डिमांड आसतली जर स्टेटी कडेन दिलें जाल्यार ताजेर आमी पॉझिटिव्हली विचार करपाचो आसा. अजून आमी फायनल डिसिजन घेवंक ना, इन कन्सल्टेशन विथ द ऑल इंडस्ट्री पीपल आमी ते उलोवन बाकीच्यो गजाली ठरयता. ते आयज आयिल्ले आसा, 4 फ्लायट्स सकाळच्यान आयला इटालीच्यान, ताच्या खातीर जो एसओपी आसा, जी प्रोटोकॉल ठरला ताज्या प्रमाणे फुडें वयता. गोवा 365 खातीर पणजेच्यान अनिकेत नार्वेकर. 36वे राष्ट्रीय खेळ परत एकदा फुडें धुकल्ल्यात. नॅशनल गेमींच्या आयोजनाचेर कोरोनाचे सावट पडिल्ल्यान आतां त्यो फुडल्या वर्साच घेवच्यो पडटल्यो अशें राज्य सरकारान सांगलां. पूण खेळा मंत्री बाबू मात त्यो घेवपाच्या फावरान आसा, पळयात. मिडिया कडेन राष्ट्रीय खेळ सर्तींचे बाबतींत उलयतना बाबून सांगले, खेळा खातीरच्यो सगळ्यो पायाभूत सुविधा तयार केल्ल्यो आसात, पूण कोरोनान संकट निर्माण केला. प्रेक्षक आनी खेळगड्यांचे जिवा कडेन आमी खेळपाक शकनात. 2008 त्यो जावपाच्यो आसल्यो, त्या उपरांत त्यो 2011 घेवपाचे थारले आनी परत फुडें धुकलून 36वी ही सर्त 20 ऑक्टोबर 2020 ते 4 नोव्हेंबर 2020 मेरेन जावपाची आसली. आमी नॅशनल गेमची सारकी डेटीक तयार रावल्या आनी नॅशनल गेम जातल्यो 100% जातल्यो म्हणून आमकां कॉन्फिडंस आसलेलें. हेजे भितरल्यान कोवीड आयलें, महाभयंकर रोग आयलो. आज आमी खंयच्या स्पोर्ट्साक भुरगे स्पोर्ट्स जो टॅलेंट आहा त्या भुरग्यांक खंयच्या भितर आमी असली रिस्क घेवपाक लावचे ना. आमकां पयलो आमचो जीव सांबाळपाक जाय आनी मागीर ह्यो गेमी जावपाक जाय. गेमी जावपूच हें आमकां खबर आसा, कारण आज आमी इन्फ्रास्ट्रक्चर जो तयार केल्लो आसा सगळो फूल
माका दिसता की आमच्या ज्या स्पोर्ट्स प्लेयरांक जे टॅलेंट तेंचो आहा तो दाखोवपाक आमच्या कडेन तश्यो आज इन्फ्रास्ट्रक्चर आमचो तयार आसा. ह्यो नॅशनल गेम जाल्ल्यो आनी आमचो भुरगो आमचो टॅलेंट दाखोवंक शकतालो जातलें, पण आज आमकां एडवांटेज मेळना आनी केन्ना जातलो हें आमी सांगूंक शकना. जो पर्यंत हें जें वॅक्सिन येतलें, मॅडिसीन येतलें, तेन्ना आमी सांगूंक शकतात. कारण आमकां लास्ट मुमेंट ह्यो नॅशनल गेम जिखून करपाक मेळना, कारण आमकां दोन तीन म्हयने तरी आमकां मेळपाक जाय. हेजे भितर समज लास्ट कितें आसता तुजें ओपनिंग सेरमनी, क्लोजींग सेरमनी, इक्विपमेंट जे आहा हांकां दोन चार म्हयने आमकां मेळपाक जाय ते घेवपाक आनी तेंचो टेंडर काडपाक, नाजाल्यार चूक करून कर म्हणल्यार जावूं शकचें ना. म्हणटी जें सेंट्रल आमचो गोवर्मेंट ऑफ इंडिया समज स्पोर्ट्स मिनिस्टर आमच्या समज सांगीत करात म्हणून आमी तयार आहात, पण जो पर्यंत ते सांगनात तो पर्यंत आमी फुडें पावल घालूंक शकना आनी आमकां लोकांच्या जिवाचेर आमकां खेळपाचें ना. म्हणून हेजेर जाता तितलो आमचो प्रयत्न आहा की जेन्ना वॅक्सीन येतलें नाजाल्यार हेजे भितर कशें सेंट्रल गोवर्मेंट आमकां मार्गदर्शन करतलें त्या प्रमाणे आमी फुडें वयतले. नॅशनल गेम जावप हेजे खातीर आमची सगळी तयारी पूर्ण आसा. गोवा 365 खातीर पणजेच्यान अनिकेत नार्वेकर. सरकार म्हणटा कोरोनाक लागून सगळ्यांक आतां कामाचो पर्याय सोदचो पडटलो. शेतकार आपल्या शेतांनी परत देंवपाक सोदतात, पूण थळावी सरकारी यंत्रणाच तांकां आडमेळी हाडटा तेन्ना कोणा कडेन कागाळ करप असो प्रस्न पडटा. आडेच पोरसूं खाता ही म्हण कोळंगूटच्या नायका वाड्या वयल्या शेतकारांच्या अणभवाक आयल्या. सरकारी यंत्रणेन आमची वाट लायल्या ते म्हणटात, जाल्यार आमदार म्हणटा भियो नाकात, तांकां शेतांनी देंवपाक आपूण वाट करून दितलो. पळयात. ह्या ना त्या कारणान कळंगूटच्या नायकवाडो वाठारांत सुमार 9 शेतकारांनी 20 वर्सां जालीं शेतां करपाची सोडून दिल्ली, पूण आतां कोरोनाच्या काळांत काम धंदे बंद जाल्ल्यान पोट भरपाचो हक्काचो पर्याय म्हणून हे शेतकार आपली शेतां कसोवंक सोदतात. पूण शेतांनी जाल्ले रस्ते, सोरो पिवन जळामळा उडयल्ल्यो बाटल्यो, हॉटेलांची सिवेज, उदक आडोवपा खातीर घातिल्ल्यो माती गुण्याच्यो राशीच शेतकारांक शेतां रोवपा पासून आडायतात. पळयात गोवा 365 कडेन शेतकारांनी सरकाराक घातलेले गाराणे. ही आमची शेतां 20 वर्सां जाली आमी तडफडटा शेत करपाक, पूण शेत करूंक जायना. कित्याक हे तिनूय कालवट चोक केलेल्या, कोणें केल्या तें आमकां खबर ना, पूण बारीक पळोवन चिंतून गेल्यार पंचायत कोमनिदाद मेळून ती कितें आमकां हे शेतांले हांगासले वायप आवट करूंक सोदता. म्हणजे हे शेतान आमी पांवत दवरचो न्हू ह्या मनान तेणी ही आजनेरी करून दवरल्या आमकां. शेतांनी त्या हॉटेलान तेणें सुयेज सोडल्या आनी PWD हिंगा तिनूय कालवट पायपां फोडून उदक चालू आसा वर्साचे 12 महिने. आतां पावस पडोंकूच ना, उदक थंय बँड भर आसा. कालवट हिंगासर चोक आहा, हे अशें उदक सोडलें जाल्यार खंय भास सोदता, म्हणजे भास सरोना उदक. हिंगासर हें फातर घातल्या गुण्या घालून उदक चोक चोक करून दवरलां. रस्तो केला न्ही? हय, हो रस्तो आनी रस्तो केला इल्लिगल पुरयला. हे शेतां खाल्ली आमची. थोड्यांक तेंच्यांनी आतां मिशिनां दिल्या, भात दिला ग्रीनरी करपा खातीर, शेतां करपा खातीर बरी गजाल. पूण आतां आमकां आमची करूंक जाय स्वताची. पयशे मोडून सुद्दां करतले जाल्यार करपाक गावना. आनी आतांच जर उदीक इतलें भरता न्हू, पावसान बुडटा, मागीर तूं मेहनत केलेली सगळीं उदकान बुडोन कुसोन शेत पिड्या जाता. सेकेंडली ते सेवेजीचे बी येता, ते डेंजर उदक, ते हातीक बिदीक कुळेर बिळेर येता अशी. तेतून काम कोहो करतलो ते खातीर सिवेजी सोडल्या. हय, सिवेजी आहा भितून. जाय जाल्यार उदीक टेस्टिंगाक सुद्दां व्हरचें तेंच्यांनी, तेका कळटलें ते कुसता उदक कुसलेलें आहा ते तितून. आतां दुसऱ्यांची सुकी शेतां आहा तेंकां कांय प्रोब्लम ना, आनी आमकां करूंक जाय जाल्यार करूंक गावना ती. आमी हांगा 3 पिकां काडटाले, वांयगण म्हणटा हांगा. हांगा वांयगणाचे 1 पीक काडून मागीरूय परत सेकेंड पीक काडटाले आमी त्या खातीर. आनी तेज्या उपरांत मागीर अळसाणो विंगटा कितें कितें घालताले. आतां कांय करूंक गावना हे हेजे खातीर सगळे. आनी दिसपेस केल्लोच हातीन गावना जाल्यार पोदडचे घालून खुसून हाडटले मागीर. त्या खातीर आमकां तो फायदो जावपाक जाय जाल्यार ते आमी 3 पिकां बी काडून करूं शकता. पूण हें पयलीं सगळें बंद जावंक जाय न्हू. हें तर इतलें काडपाक जाय जाल्यार तेकाय पयसो लागता न्हू. गोवर्मेंटान कितें JCP बी हाडून हें सगळो कोयर काडून मातशें तरी आमचें ओपन करून आमकां दिवचें, आनी एक कान आहा तें बांदून दिवचें हे आमी रिक्वेस्ट करतले. हांगासून रस्तो वाडयला न्हू, तितून म्हाजेंय शेत गेलां. आतां गेलें कांय ना जातलें, पूण तेणी वाडयला थंयसून तरी सारकें करून दिवंक जाय आसलें. रिटर्नींग वॉल आमकां बांदलेली, एक कान आमचें सारकें फुडें ओपन केल्लें जाल्यार करूंक गावतलें आसलें शेत. आनी आमचें आतां हीं झाडां पळय कितलीं वाडल्यां, शेत दिसात ना भितून. तितून माती गोबर हाडून उडयल्ले आहा, लोबरां आहा आनी कितें कोवच्यो आहा, त्यो कोवच्यो बी अशें पांयांक लागता मागीर बाटली भरता.
म्हणून शेतान देव हांगासून ही केल्ली आसा. 20 वर्सां करूंक नासली, सगळे अठ्ठाळे येयले, रस्तो वाडयता वाडयता करून शेतांनी पावलो रस्तो. आमकां ती सगळी सुविधा ती गोवर्मेंटा प्रमाणे तेंच्यांनी आमचे कान आहा, वळ आहा, ते बरें उस्तून दिवचे. सगळे आख्ख्या गोंयान गांवा गांवांनी सगळे ग्रामपंचायतीन बरें डेव्हलपमेंट केलां. तेंच्यांनी तें पळोवपाचें आनी लक्ष दिवपाचें आनी बरें करून घेवपाचें. कळंगूट नायकवाड्या वयल्या ह्या शेतकारांची व्यथा थळावो आमदार मायकल लोबोक बरे तरेन खबर आसा. पूण आतां शेतकारांनी परत शेतांनी देंवपाची तयारी दाखयली तेन्ना मायकलानय तांकां सांगात दिवपाचो थारायला. पळयात मायकलान कितें उतर दिलें तें. रोड जेन्ना आमी वाडयलो तेका डिवायडर घालपाचो उरला, तेका रिटेनिंग वॉल घालपाची उरल्या, आनी फुटपाथ आनी रोड वाडपाचो ना जालो. सो ऑलरेडी कंप्लीट जाला, खाली रिटेनिंग वॉल उरला. तितून जी एस आय डी सीन हे रिटेनिंग वॉल आनी दोशी वटेन फुटपाथ आनी मिडियम तेका रोडाच्या एक मिडियम घालपाचो ऑलरेडी डिसिजन घेतलेले आहा. तितून टेंडर जाल्लो आहा. आतां ही वर्क ऑर्डर इश्यू जावपाची उरल्या. एक मोदेकात उदकाची पायपलायन आनी तेका मोदेकात तो चेंबर आहा आनी थंय वाल आहा, एअर वाल. थंयसर लिकेजूय आहा, ते उदक सदांच त्या नल्लान पडटा आनी थंयसर कलेक्ट जावन उरता. हो हे सगळें न्यू वाल घालपाक, न्यू चेंबर बांदपाक आमी ह्या दिसांनी घेतले. मंडे नाल्यार ट्युजडे आमी पी डब्ल्यू डीच्या ऑफिसरांक हाडटा. आनी जो जे शेतकारांक जाय तशें करून दितले आमी. शेतकार जे उलयला ते 100% सारके आहा. गोवा 365 खातीर कळंगूटच्यान संदीप कामुलकार. गोंयांत येवपी लोकांचेर लक्ष दवरपाची गरज आसा. ते खातीर कांय खर नेम घालून दिवचे पडटले. पूण राज्यातल्या लोकांक कशें हाताळप हो एक प्रश्नच आसा, भलायकी मंत्री विश्वजीत राणेन म्हटला. Also what we need to see is that there are a lot of, yesterday in Azilo there was a issue because the anticipated people were much more than what we anticipated. Now, we cannot just go on increasing machines in order to increase the speed because we all have got a specific limitation. But I think something needs to be done to keep capping on number of people entering the state on a day. But I think all these issues which are there need to be discussed by the Chief Minister. I'm sure he'll discuss these issues. And then we'll take it forward from there. So the meeting is there today, so we'll all express our viewpoints, and I'm sure he'll take overall view. Good, but lockdown, what Chief Minister is saying is, it's being extended by 15 days and all, but we need to have strict protocols. Just now somebody called me from one of the saloons, that the fellow who has got a hand quarantine, he's come to the saloon to, so these are the things we need to have be strict. Ultimately, we don't want community transmission in Goa, and till today, under the guidance of the Chief Minister, we have kept Goa safe and we have done a pretty good job as far as other states are concerned in terms of facilities. There is nothing lacking. As the Chief Minister supported, we are all one team and trying to do it, but then some strict measures are required. The bulletin secretary has released a bulletin, and my worry is not about the present. My worry is with the inflow of people coming into the state of Goa and how do we manage it on an overall perspective. Correct. Same time we need economic activity. Same time we want to see that vibrancy comes back, and same time we need to see with strict measures how we can live with COVID-19 keeping Goa safe. पण मुख्यमंत्रीने आज मीटिंग बोलले, मला वाटतं की सगळ्यांचे विचार घेऊन ते निर्णय घेते. आता घेऊया खान सर्व्हिसर. विसावा उपरांत यो कार पळोवया फुडल्यो खबरो. 203 गोंयकार आनी 73 महाराष्ट्रातले खलाशी शुक्रारा फातोडेर गोंयच्या विमानतळार पावले. येताना सगळ्यांनी COVID-19 चाचणेचो नेगेटिव्ह रिपोर्ट हाडिल्लो, तरीकय तांकां रोमांत 20 दीस क्वारंटाईन करून दवरिल्ले. थंय MOHFW आनी PCR अश्यो चाचण्यो जातात. फाटल्या 24 वरां भितर भारतात 7,466 केशींची नोंद जाल्या. 175 जाणांक ह्या 24 वरांच्या काळात मरण आयला. भारतातलो एकूण COVID-19 केशींचो आंकडो 1,65,799 पावला. 4,706 जाणांक मरण आयला, जाल्यार 71,106 जाण बरे जाल्यात.
संवसारातलो आंकडो पळयलो जाल्यार 24 वरां भितर 66,600 परस चड लोकांक कोरोनाचो बादीकार जाला, जाल्यार 3,228 जाणांक मरण आयला. कोरोना बादितांचो एकूण आंकडो 49,55,725 पावला, जाल्यार 3,23,190 लोकांक मरण येयला. गोवा 365 ब्युरो रिपोर्ट. मायणा कुडतरी पुलिसांनी शुक्रारा दवरले एका 22 वर्सां पिरायेच्या खुनाच्या दुबावान दोगांक अटक केली. मुजाहिद खान कनाजादे असे त्या भुरग्याचे नाव आशिल्ल्याचे पुलिसांनी सांगले. मायणा कुडतरी पुलिसांनी सादिक बेल्लारी उर्फ लॉली आणि इस्माईल मुल्ला ह्या दोघांक ताब्यात घेतल्यात. हे दोघूय दवल्लीचेच रावपी. ह्या दोघांनी आधी तेचेर हल्लो केलो आणि उपरांत तेचेर चाकवान वार केले. उपचार चालू असतानाच त्याका मरण येले. पुलीस फुडलो तपास करतात. राती मायणा कुडतरी पुलीस स्टेशनाचेर एक कॉल येलो, दवल्ले थिंगासर वयर झगडी जाले भुरग्यांची. सो इमिजिएटली पुलीस रश टू द सीन. वेन पुलीस वेंट देर इट वॉज डिस्कवर्ड दॅट टू ऑफ द बॉयज हॅव बीन इंजर्ड, वन इज सादिक एन वन इज मुजाहिद. जाले कितें, ते भुरगे बसलेले थिंगासर, जावेद आनी मुजाहिद बसलेले. थिंगासर सादिक येयलो आनी तो भुरग्यांक घेवन आनीक जावेदाक अटॅक करपाक गेलो. आनी तेच्या बरोबर आनी एकलो आसलो इस्माईल म्हणून, तेणें मुजाहिदाक अटॅक केलो, तेजेर चाकू मारलो. सो जावेदान डिफेंड केलें आनी सादिकाचो हातींतलो तो काडून घेतलो वारांव आनी तेजेरूच मारलो. सो तेका दोगांयकी मागीर शिफ्ट केलें हॉस्पिटलान. सादीक हॅज अ हेड इंजरी एन्ड ही इज रिकवर्ड, ही इज रिकवरींग, इज आवट ऑफ डेंजर. मुजाहिद वॉज डिक्लेर्ड डेड इन द हॉस्पिटल. सो आमी एक्युज्डाक सोदपाक गेले. मागीर तेज्या मुजाहिदाच्या भावाची कंप्लेन घेतली आनी ती रजिस्टर केली एज अ केस ऑफ मर्डर ऑफ हीज ब्रदर. एन्ड मागीर एक्युज्डाक सोदपाक गेले. एक्युज्ड इज नेम इज इस्माईल अलाय चोटू म्हणटा तेका. तेका सोदता सोदता मागीर तो खारेबंदर लोकेशन मेळ्ळें आमकां तेजें आनी थिंगासून तेका आमी अरेस्ट करून हाडलो पुलीस स्टेशनाचेर. सादिक ऑल्सो हॅज बीन डिस्चार्ज फ्रॉम द हॉस्पिटल एन्ड ही इज ऑल्सो प्लेस्ड अंडर अरेस्ट इन दीस कॅब. सो द ऑफेन्स ऑफ मर्डर इज अंडर इन्वेस्टिगेशन वीथ PI मायणा कुडतरी. रायवलरी म्हणल्यार तेजे पयलीं आर्ग्युमेंट जाल्ले दोगांयचे, तिचेच नेबर ते सगळे एकाच कडेन रावपी. पयलीं तेजे आर्ग्युमेंट जाल्ले आनी दॅट वॉज लाँग बॅक एन इट वॉज सेटल्ड. इट वॉज जस्ट एन आर्ग्युमेंट, नथींग मोर दॅन दॅट. बट काल तेजे राती परतून आर्ग्युमेंट जाले आनी हेजे कडेन चाक मारलो. गोवा 365 खातीर मडगांवच्यान रमेश नायक राऊत. परतून घेवया एक ल्हानसो व्यावसायीक विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार. पळोवया उरिल्ल्यो खबरो. 2020-2021 इंडियन सुपर लीग सिझन अंदूच्या नोव्हेंबरांत सुरू जावपाची शक्यताय आसा. हरशी ISL ऑक्टोबरांत सुरू जाता, पूण कोरोनाच्या कारणाक लागून तो नोव्हेंबरांत जावं येता अशें दिसता. 2020-2021 ISL सिझन अंदू नोव्हेंबरांत जावपाची आस्त दिसता. अंदूच्या ISL कोरोनाचे सावट आसा. हरशी तो ऑक्टोबरांत जाता, पूण अंदू तो एक म्हयनो फुडें धुकलचो पडटलो. फिफा ह्या संवसारीक फुटबॉलाच्या सर्वोच्च प्रशासकीय मंडळान फिफा U17 वुमन्स वर्ल्ड कप 2020 फेरबदल केल्लें वेळापत्रक जाहीर केलां. मुळात 2 ते 21 नोव्हेंबरा मजगतीं जावपाशिल्लो हो टुर्नामेंट फुडें धुकलून फेब्रुवारी मार्चांत करपाचो थारायला. आतां वुमन्स वर्ल्ड कप फुडें धुकलिल्ल्यान दोनूय सर्तींचो आस्पाव करून घेवपाक मेळटलो. कोरोनाच्या संकटाक लागून खेळा मळा वयले संवसारभरचे सगळेच सामने फुडें धुकल्ल्यात. ला लिगा आनी प्रिमियर लिगा सारकिल्ल्या युरोपियन लिगांचो सामनो हाची आदी जाला. गोवा 365 खातीर क्लिंटन डिसोजा. लॉकडाऊनाक लागून कितलेशेच कामगार वेगवेगळ्या राज्यांनी आडकून पडल्यात. तांच्यो समस्या, तांचे प्रश्न केंद्र सरकारा मेरेन पावोवपा खातीर काँग्रेसीन राष्ट्रीय पावण्यार स्पीक अप इंडिया कार्यावळीचे आयोजन केल्ले. विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामतीन ह्या विशीं माहिती दिली. गोवा प्रदेश काँग्रेस समितीन गोंयांतय ही कार्यावळ राबयली. घराघरांनी भोवून ताणें लोकां मदीं जागृताय केली. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीन काल हातांत घेतिल्लो स्पीक अप इंडिया कॅम्पेन, जी 11 ते 2 पर्यंत चलली, ताका अत्यंत बरो प्रतिसाद मेळ्ळो. गोंयांत जवळ जवळ 1,00,000 लोकां पर्यंत आमचे कार्यकर्ते पावले. कितलेशे व्हिडिओ अपलोड केले, कितलेशे जाणांचे इंटरव्यूज घेतले आमी, आनी तातूंतल्यान एक लक्षांत आयलें की बारीक मनशाक आज जी गरज भासता, तांची परिस्थिती अत्यंत बिकट आहा, तांकां फायनान्शियल हेल्पची गरज आसा, तांकां कामाची गरज आसा, अशा परिस्थितींत
हे केंद्र सरकारचे लक्ष ह्या घटनेकडेन ओडपाचो हो प्रयत्न आशिल्लो। आमची काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी आणि बाब राहुल गांधी आणि दोघांनी मागिले केंद्र सरकाराकडेन की जे इन्कम टॅक्स स्लॅबांक येना, जे कसलो टॅक्स बनना, अशा गरीब लोकांक ताबडतोब 10,000 रुपया तांच्या अकाउंटात घालचे आणि मुखावेले 6 महिने प्रत्येक महिन्याक 7,500 रुपया तांच्या अकाउंटात घालचे, जातूंतल्यान तांचे जीवन सुधारपा खातीर, जीवन साधारणपणे सांबाळपा खातीर एक बरें जातले। दुसरी गजाल जी आमी हातूंतल्यान लक्ष ओडले म्हणजे मायग्रंट वर्कर्स जे आज वेगवेगळ्या राज्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीन वता, तांकां जाता तितले बेगीन केंद्र सरकारान प्रयत्न करून आपआपल्या राज्यांत तांकां पावोवपाचो प्रयत्न करपाचो। हे दोन मेन घटना आशिल्ल्यो, पूण तातूंतल्यान लक्षांत जें आमच्या आयलें तें म्हणजे की नॅटवर्क पळय जें कवरेज आसा म्हणून आमी सदांच म्हणटाले तें नॅटवर्क कवरेज आज आमकां गोंयांत सुद्दां ताजी कमतरता भासली। गोवा 365 खातीर ग्लेन कोश्ता। रेल्वे केन्ना येतली हाची सारकी म्हायती ना। रेल्वेच्या टायमिंगा विशीं घुसपागोंदळ जाल्ल्यान रुमावेल्यान भायर सरिल्ले कामगार फाटल्या 3 दिसा सावन मडगांव रेल्वे स्टेशनाचेर आडकून पडल्यात। हातूंतल्या कांय जाणांनी तिकेटी बूक केल्ल्यो, पूण तांकां मॅसेजूच येवंक ना खंय। परते रुमार वतले जाल्यार थंय घेवचे नात हो भंय, अशा वेळार वचचें खंय हो प्रश्न देखून ते रेल्वे स्टेशनाचेरूच थपकल मारून बसले। लाइन लगा था, बाद जब तक पहुंचा बाद बोलता है गाड़ी फुल हो गया, बाद तब से बैठा है, बोलता है इधर करमली जाओ। करमली से आया सर, हम तो उधर गया था करमली में सर, वो लोग बोला कि उधर पुलिस लोग जाने नहीं दिया। उधर से हम आए इधर सर, बाद में बोला मड़गांव में जाओ, मड़गांव में इधर आया तो बोला कि 4 दिन बाद आओ सर। इधर से खाली करके कहाँ पे जाएंगे। गोवा 365 खातीर मडगांवच्यान रमेश नायक राऊत। नॅस्ले इंडियान कोरोना व्हायरस पिडेस्तांक आपल्या खर्चान खाण दिले। गरिबां मदीं वाटपा खातीर तांणी सुमार 7 लाखांच्या खावपाच्या वस्तूंची व्यवस्था केली। ही पाकिटां तांकां रेड क्रॉस सोसायटी वरवीं वाटली। ह्या खाणांच्या पाकिटांनी किटकॅट, मिलो, मॅगी नुडल्सचो आसपाव आसलो। शुक्रारा मुख्यमंत्र्याच्या आल्तीनावेल्या बंगल्या भायर हें वाटप जालें। ह्या वेळार मुख्यमंत्री प्रमोद सावंतानी हजेरी लायिल्ली। जायते जाणांच्या तोंडांतलो घास कोरोना व्हायरसान काढून घेतला, जाल्यार बरेच जण आपले जॉब वगडावन बसल्यात। नॅस्ले इंडिया आणि रेड क्रॉस ऑफ इंडिया हांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमानान नॅस्ले इंडियान स्पॉन्सर्ड केल्ले तांचे सगळे प्रॉडक्ट म्हणजे किटकॅट असतली, मॅगी असतली, डिफरंट प्रॉडक्ट्स ते डिस्ट्रिब्यूट करपाचे असा गोंयभर, ताचे उक्तावण म्हजे असं हांगासर झालें। कॉंग्रेच्युलेट करता नॅस्ले इंडियाकूय बी आणि रेड क्रॉस ऑफ इंडिया तांचे सगळे ऑफिस बेअरर्स सगळे हांगासर आसा, तांचे अभिनंदन करता। आणि खूप बरं दिसता या कोविड-19 महामारीत आपल्या परीस सगळे जण मदत करीत असा, त्या पद्धतीची नॅस्ले इंडियानूय बी म्हाका दिसता गोयातल्या ह्या रेड क्रॉस ऑफ इंडियाच्या प्रोजेक्टाक प्रॉडक्ट डिस्ट्रिब्यूट करपाच्या प्रोग्रामाक हांगासल्यान सुरवात झाला। म्हाका दिसता फाल्यां आणि परवा असे 2 दीस मिळून रेड क्रॉस ऑफ इंडियाचे सगळे ऑफिस बेअरर्स वेगवेगळ्या गोंयच्या भागात निडी गरजवंत आसा तांकां डिस्ट्रिब्यूट करतले। वन्स अगेन कॉंग्रेच्युलेशन फॉर बोथ। सो दीज आर एक्स्ट्रॉर्डिनरी टायम्स अँड फॉर एवरी ऑर्गनायझेशन दॅट दीज आर द पिरियड्स वेअर सर्विस टू ह्युमॅनिटी बिकम्स मोर इम्पॉर्टंट दॅन एनी ऑफ द बिझनेस दॅट वी आर इन। सो द इनिशिएटिव्ह हिअर फ्रॉम नॅस्ले इंडिया इज अ व्हेरी व्हेरी स्मॉल वन टू पार्टनर विद द रेड क्रॉस अँड टू प्रोव्हाइड आर फूड प्रोडक्ट्स which are essential in this difficult time to people who require them around. So I would like to thank the Red Cross team here for giving us an opportunity to be a part of this noble gesture. Goa 365 khatir panjichan irshad sheikh. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात। ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो। ते भायर आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करात। मेळुया परत पळोवपाक गोवा 365। मोग आसचो।